आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बुक पण ठेव ना प्लीज. ताई थोडं जेवून घ्या ना. वहिनी अगं मी जेवले. कधी? गौरवने आणून दिलं. बरं झालं हा तुम्ही त्यांना समजवलं. पण स्वतः जेवला नाहीये अजून. बर मी वाढते तुम्हाला. प्राची बाई गोळ्या देतेस? एवढ्या रात्री कोणाचा फोन आला? हॅलो. हॅलो ताई ओळखलं का? नाही सॉरी. कोण बोलतय? आहो मी स्वानंदी. स्वानंदी? स्वानंदी देसाई तुमच्या हॉस्पिटल मध्ये नाही का आलते? आहो चक्कर येऊन पडले होते. तुम्ही मला आत नेलं होत. ओळखलं? स्वानंदी तू? हा मीच. अगं कशी आहेस तू आणि एवढ्या रात्री फोन केलास? मी मजेत आहे. तुम्ही सांगा तुम्ही कशा आहात? मी पण मजेत आहे. मला सांग त्या दिवशी तू हॉस्पिटल मधून चेकअप न करताच का निघून गेली होतीस? अहो तसं नाही. मला लई इम्पॉर्टंट कॉल आला होता म्हणून मला जावं लागलं. अच्छा बरं आता कशी आहेस? आता ठणठणीत आहे मी. हे बघा मी विसरलेच जे कामाचं बोलायचं तेच राहून गेलं आणि भलतच बोलत बसलो. बोल तू. तुम्ही कुठवर पोहोचलात? मी घरीच आहे. घरीच आहात? निघालं नाही अजून. मी कुठे जाणार होते? लयच विसरता बाबा तुम्ही. अहो तुम्ही माझ्या ताईडीच्या लग्नाला येणार होता ना? हा येणार होते. पण काय. चला चला लवकर निघा. एकतर मी तुमच्या हॉस्पिटलमधून तुमचा नंबर काढून तुमच्या मोबाईल वरती पत्ता मेसेज केलाय. पत्ता तरी बघितला ना तुम्ही? अगं मी जरा कामात अडकले होते ना म्हणून राहून गेलो. मग आता बघा जरा लवकर निघा आणि या इकडं. स्वानंदी ऐक ना मला नाही वाटत मला यायला जमेल. जमणार नाही म्हणजे? अहो यावंच लागल तुम्हाला. मी वाट बघतीये बरं का? अगं पण बिन काही नाही. यावंच लागतंय म्हणजे यावंच लागतंय. बरं मी बघते कसं जमतंय ते. जमतंय वगैरे काही नाही तुम्हाला जमवावंच लागल. बरं मी कळवते. बरं कळवा मला. पण मी वाट बघतीये तुमची. हो बाय.